नवी मुंबई स्थित सीवुड्स में महिला लघु उद्योजक स्मिता चौहान के माध्यम से अमनी कुटुंब सारथी लघु उद्योग फिरती फास्ट फूड विक्री केंद्र की शुरुआत की गई है। इस नए व्यवसाय के लिए स्मिता चौहान और उनके परिवार को शुभकामनाएं देने मुख्य रूप से मौजूद थे नवी मुंबई भारतीय जनता पार्टी के जिलाध्यक्ष संदीप नायक, साथ ही उपस्थित थे सीवुड के पूर्व नगर सेवक विशाल डोलस और अन्य मान्यवर। इस दौरान संदीप नायक ने स्मिता चौहान को शुभकामनाएं देते हुए कहा कि इस नए व्यवसाय को शुरू करने के पीछे लगी उनकी मेहनत और इस मेहनत के बाद मिली सफलता निश्चित रूप से अन्य महिलाओं को स्वावलंबी और आत्मनिर्भर बनाने की दिशा में जरूर प्रेरणादायी बनकर साबित होगी। बता दें कि इस व्यवसाय को शुरू करने के लिए विशाल डोलस का स्मिता चौहान को महत्वपूर्ण सहयोग मिला है। इस दौरान विशाल डोलस ने कहा कि अगर मन में ठान लिया तो सफलता हासिल किस प्रकार से की जा सकती है, उसका जीता जागता उदाहरण है स्मिता चौहान। विशाल डोलस ने आगे कहा कि उन्हें पूरा विश्वास है कि स्मिता चौहान अपने मेहनत के दम पर जरूर एक दिन बड़ी उपलब्धि हासिल करेंगी और अन्य महिलाओं को प्रेरित करेंगी। कोरोना मध्ये कशा पद्धतीने लोकांवरती बेरोजगारीची कलवार तांगती राहिली आणि त्यानंतर खूप लोकांनी रोजगार निर्मितीकडे आपली धाव घेतली आणि जसं त्यांनी सांगितलं काही शोधत असताना त्यांना काही सापडल्या, त्यांनी प्रयत्न केला आणि जसं केंद्र सरकारच्या काही योजना आहेत, राज्य सरकारच्या काही योजना आहेत, त्यामध्ये माध्यमातून त्यांनी त्याचा फॉलोअप घेतला आणि एक या सूड विभागातील जागरूक नागरिक ज्या योजना आहेत त्यांचा पाठपुरावा कसा करायचा, त्याची अंमलबजावणी कशी करायची, त्याचं जिवंत उदाहरण तुझ कुटुंब आहे, म्हणजे हे पूर्ण कुटुंब आहे। खरं तर हे पूर्ण जे क्रेडिट आहे किंवा जे सुरू झालं आहे त्याच्यामध्ये कोणत्याही म्हणजे माझ्यासकट कोणाचं योगदान नाही, त्यांचं स्वतःचं योगदान आहे आणि या लोकांनी ते त्यांच्या मेहनतीने हे चालू केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल कोणाचं श्रेय असण्याची गरज नाही, परंतु त्यांच्या माध्यमातून समाजाला आपल्याला हा संदेश द्यायचा आहे की एखाद्याने प्रयत्न केला तर तो कोणतीही गोष्ट अशक्य नाही। आपल्या देशामध्ये अनेक योजना आहेत, महाराष्ट्रात अनेक योजना आहेत, परंतु त्याचा पाठपुरावा जो प्रामाणिकपणे करतो आणि शेवटपर्यंत जो आपला प्रयत्न करतो तर त्याला यश नक्कीच मिळतं। आज एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना लोन मिळून या ठिकाणी त्यांना रोजगार निर्माण झालेला आणि हे उदाहरण जे आहे सर्वसामान्यांसाठी आहे, जे लोक नोकरीच्या मागे जात आहेत, जे लोक काम नाही धंदा नाही म्हणजे त्यांचं नेहमीच आपण म्हणतो ना की ओरड सुरू असते, तर त्यांनी अशा योजना जशा यांच्याकडनं जसे आता चव्हाण कुटुंब असतील किंवा यांच्या माध्यमातून अवनी म्हणून जी संस्था आहे त्यांच्याकडे जर फॉलोअप घेतला तर मला वाटतं की सगळ्यांना त्याची मदत होईल आणि अशा प्रकारे अनेक योजना आहेत शासनाच्या, जर त्यांची अंमलबजावणी म्हणजे त्यांनी जर पाठपुरावा केला तर अशा स्वरूपाचा रोजगार निर्माण यशस्वी जाणार नाही आणि त्याच्यामुळे त्यांचं जो पुढचं आयुष्य आहे ते नक्कीच सुकर होणार। वहीं स्मिता चौहान और उनके परिवार के सदस्यों ने कहा कि किस तरह से उन्होंने इस व्यवसाय की शुरुआत की और उन्हें विशाल डोलस का किस तरह से सहकार्य मिला। आपल्याला माहिती आहे कोरोना काळामध्ये सर्व काय परिस्थिती निर्माण झाली होती, त्यातूनच आम्हालाही थोडंफार हे झालेलं आहे। त्यातून मग आता आम्ही म्हटलं काम व्यवस्थित सध्या नाही भेटत, त्यामुळे म्हटलं काहीतरी आपण करूया छोटासा व्यवसाय आणि आम्हाला आता पुढ्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे, त्यामुळे म्हटलं काहीतरी याच्यातच करूया। एक जाहिरात वाचली होती तिथून नावली फूड व्यवसायाचे, त्याच्यानुसार आम्ही त्यांना फोन कॉल करून फॉलोअप केलं, त्यानंतर आम्हाला त्यांनी मुद्रा याच्यामधून फोन वगैरे सगळं त्यांनी व्यवस्था आमची करून दिली आणि त्यांच्या याच्याने म्हणजे आता आम्ही हा नवीन व्यवसाय सुरू करतोय। आज छोटा अवनी म्हणून एक संस्था आहे, त्याचे अनिल मोंडेकर म्हणून त्याचे फाउंडर आहे, संस्थापक आहेत, त्यांनी आम्हाला खूप मदत केली, म्हणजे त्याच्यात आम्हाला फूड लायसन असो द्या, उमास्ता लायसन असो द्या, हे सगळं त्यांनी त्यांच्यात कडून करून दिलेलं आहे आपल्याला। त्यांनीच फॉलोअप घेऊन त्यांनीच मग CMAGP ते म्हणजे मुख्यमंत्री रोजगार योजना जी आहे त्याच्यात आपला नाव नोंदणी करून तिथून आपल्याला लोन सँक्शन झालं, त्यांनीच बँक सुचवली आपल्याला, त्याच बँकेत आपल्याला मुद्रा लोन सँक्शन झालं आणि त्या शोभाने आताही आपल्यासमोर गाडी उभी आहे। आज इथे या ठिकाणी जी गाडी उभी आहे ती विशाल डोळस यांच्यामुळेच उभी आहे, म्हणजे पुढची ग्राउंड लेवलला जी मदत लागते ती सर्व मदत आपल्याला विशाल डोळस साहेबांची नक्की झाली।
ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.